मित्रांनो, आज आपण परत एकदा ग्रुप टेस्ट 5 याच्यामधला राज्यशास्त्र या विभागातला प्रकरण 3 राजकीय पक्ष यावर चर्चा करणार आहोत. महत्त्वाच्या प्रश्नांची आपण चर्चा करत असताना या पाठातील इतरही प्रश्न महत्त्वाचे आहे, पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे जी प्रश्न आपल्याला वाटतात त्या प्रश्नांची आज आपण इथे चर्चा करणार. प्रत्येक टेस्टमध्ये दिलेल्या प्रश्नांनुसार आपला पहिला प्रश्न हा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा असाच राहणार आहे. आणि बोर्डाच्या परीक्षेत देखील प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला याच प्रकारे येणार आहे, जो 2 फिल इन द ब्लँक्स म्हणजे 2 रिकाम्या जागा दिल्या जातील, ज्यांचे 4 पर्याय दिले जाईल आणि त्यांना 2 मार्कांचा असा हा प्रश्न राहील. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना काय म्हटलं जातं? तर राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जी संघटना एकत्रित येते तेव्हा त्या संघटनेला राजकीय पक्ष असे म्हणतात. म्हणजे हा जरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पाठांतर केलेलं नसेल तरी देखील जनरल नॉलेज किंवा आतापर्यंतच्या अनुभवातनं आपण राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी आलेले लोक म्हणजे राजकीय पक्ष असं उत्तर आपण त्याला लिहिणं अपेक्षित आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. जम्मू आणि काश्मीर मधला जो पक्ष तयार झालेला आहे त्याला नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष म्हणून नाव दिलेलं आहे. त्यानंतरचा 4 मार्कांसाठी विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा, म्हणजे विधान चूक आहे की बरोबर आहे हे लिहावं लागतं आणि त्याच्या खाली त्याचं कारण आपल्याला स्पष्ट करावं लागतं. 2 मार्कांसाठी हा प्रश्न येत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित असतात. राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. शासन म्हणजे आपली गव्हर्नमेंट जी चालवत असते ती, आणि जनता म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक, यांच्यामधलं मीडिएटर म्हणजे आपल्या ज्या मागण्या असतात ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर आपला राजकीय पक्ष ज्याला आपण निवडून दिलेलं असतं. मग हे विधान बरोबर आहे, कारण पहिला मुद्दा की राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी याचा अर्थ की आपल्या ज्या काही मागण्या असेल आणि आपल्याला ज्या गोष्टींविषयी संशय असेल, ज्या गोष्टी जनतेला नको असतील, त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे राजकीय पक्ष करत असतं. कारण जनता 130 कोटी जनता जर आपल्या भारतामध्ये आहे तर ती डायरेक्टली या राजकीय पक्ष शासनासोबत जुडलेली नसते. मग आपण निवडून दिलेला जो पक्ष असतो तो आपल्या आपल्या मागण्या आणि आपल्याला असलेल्या ज्या कुठल्या डिफिकल्टीज येतात त्या पोहोचवण्याचं कार्य हा राजकीय पक्ष करत असतो. शासन या पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात, त्यांच्या त्या कार्यक्रमांना त्यांनी केलेल्या मागण्यांना पाठिंबा मिळत असतो. या धोरणावर जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचं काम देखील राजकीय पक्ष करत असतात. आणि शेवटचा मुद्दा, अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करत. जर आपण थोडा विचार करून जर या प्रश्नाचं उत्तर एक एक मुद्दा समजून घेतला तर आपण या प्रश्नाला अतिशय सविस्तरपणे मांडू शकतो. म्हणून ज्यावेळी आपण पाठांतर करणार आहे त्यावेळी थोडा अर्थ समजून पाठ करा, म्हणजे तुम्हाला तो लिहिणं किंवा मांडणं अतिशय सोपी होईल. दुसरा त्याच्यातला कारण आहे की आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. मग आघाडी शासन म्हणजे काय? ज्या शासनाला सर्वात जास्त मतं मिळालेली आहे, बहुमताने जे शासन निवडून आलेलं आहे त्याला आपण आघाडी शासन म्हणतो. तर आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, चुकीचं उत्तर आहे. हे विधानच चुकीचं आहे, कारण आघाडी शासन जर असेल तर आघाडी शासन त्यालाच म्हटलं जातं की ज्याला लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे. आणि मग पाठिंबा मिळालेलं शासन हे अस्थिरता निर्माण करत नाही तर समाजामध्ये स्थिरता निर्माण करण्याचं ते शासन काम करत असत. हे विधान चूक आहे, कारण 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही.
म्हणजे एकच पक्ष हा निवडून आलेला नाही, तर आघाडी सरकार केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. पक्षांनी आपला कार्यक्रम बदलून समान कार्यक्रमावर समान भूमिकेवर ते एकत्र आले आणि त्यांनी पक्षाचं सरकार चालू केलं. 1977 च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रमाणे काम करीत आहेत आणि म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होत नसते हा समज खोटा आहे. उलट आघाडी शासन हे स्थिरता निर्माण करण्याचं काम करत असते. मग सगळ्यात सर्वप्रथम तुम्हाला आघाडी शासन म्हणजे काय हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 1990 ची निवडणूक याला अंडरलाईन करायचं. त्यानंतरचा 1977 चा जनता जनता पक्षाचा प्रयोग हे अंडरलाईन करायचं. म्हणजे हे दोन मुद्दे तुम्हाला अधोरेखित करणं आवश्यक आहे. यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे की जी मुद्दे आपण अधोरेखित करतो, जी महत्वाची मुद्दे असतात, त्यांना अधोरेखित केल्याने आपलं लिहिलेलं उत्तर हे उत्तमरित्या दिसत असतं आणि व्हॅल्युअरला म्हणजे तपासणाऱ्या शिक्षकाला सुद्धा महत्वाची मुद्दे अधोरेखित केल्याने डोळ्यासमोर दिसतात आणि आपल्याला मार्क देण्यासाठी भरपूर स्कोप मिळत असतो. यानंतरचा प्रश्न आपल्याला येतो टिपा लिहा. प्रादेशिकता. मग प्रादेशिकता म्हणजे काय? तर प्रादेशिकता म्हणजे प्रदेशानुसार होणारा बदल. भारतामध्ये जितके काही राज्य आहे त्यांच्यामधली भाषा, त्यांच्यामधली परंपरा, त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं पिणं हे सगळं वेगळं आहे हे आपल्याला ज्ञात आहे. म्हणून आपला पहिला मुद्दा येणार की भारतात विविध भाषा बोलणारे लोक आहे, विविध परंपरा आणि त्यांची संस्कृती असणारे लोक भारतामध्ये राहतात आणि म्हणूनच भारताला विविधते में एकता असं म्हटलं जातं. भौगोलिक विविधता बरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहासातल्या चळवळी या बाबतीतही भारतामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. प्रत्येकालाच आपली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा यांच्याविषयी आत्मीयता वाटते आणि त्या आत्मीयतेतूनच अस्मिता निर्माण होत असते आणि प्रत्येकाला वाटायलाच पाहिजे. आपल्या भाषेविषयीचा, आपल्या परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात आणि त्यालाच प्रादेशिकता असं म्हणतात. माझी मराठी भाषा महत्वाची, माझी मराठी भाषेविषयी मला अभिमान असला पाहिजे, माझ्या प्रदेशाचा, माझ्या संस्कृतीचा मला अभिमान असला पाहिजे. ज्यावे ही भावना प्रत्येक मनुष्यामध्ये त्या देशातल्या, त्या प्रदेशातल्या, त्या राज्यातल्या निर्माण होईल, त्यातूनच एक संघटितपणा निर्माण होईल आणि याच सगळ्या भाषेला किंवा याच आपल्या वर्तनाला प्रादेशिकता असं म्हटलं जातं. यानंतरचा मोठा प्रश्न आपल्या समोर येतो तो 2 मार्कांसाठी आणि तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इथे आपल्याला जवळपास या पाठामध्ये 4 प्रश्न दिलेली आहेत. त्याच्यापैकी 2 मार्कांसाठी 10 मार्कांच्या पेपरमध्ये टाकलेला हा महत्वाचा प्रश्न म्हणजे जे राजकीय पक्ष आपण तयार करतो त्यांची मुख्य वैशिष्ट्य काय असतात, की ठळक वैशिष्ट्य काय, कशाच्या आधारावर हा राजकीय पक्ष तयार होत असतो. त्यातली पुढील वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे की निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षाचं मुख्य उद्दिष्ट आहे. की ज्या निवडणुका घेतल्या जातात त्यामध्ये त्याला बहुमत मिळालं तर तो पक्ष सत्तेवर येतो. दुसरं महत्वाचं की प्रत्येक राजकीय पक्षाचं विशिष्ट विचारधारणी आणि धोरण असतो. प्रत्येक राष्ट्रीय पक्षाची विचारधारणी, प्रत्येक राष्ट्रीय पक्षाचं धोरण हे वेगवेगळं असतं की समाजातल्या कुठल्या घटकांसाठी त्यांना काम करायचं आहे हे प्रत्येक राजकीय पक्षाचं हे वैयक्तिक मत असतं. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कामाची, आपल्या कार्याची अंमलबजावणी करत असतो. अंमलबजावणी करतो म्हणजेच काय, तर आपल्याला जो काही कार्यक्रम करायचा आहे, आपल्या पक्षाचं जे उद्दिष्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांपर्यंत त्याचा प्रचार करणं हे कार्य हा राजकीय पक्ष करत असतो. कारण त्याला बहुमत प्राप्त करायचं असतं. जोपर्यंत तो आपल्या कार्यक्रमाची
आपल्या कार्याची व्याप्ती वाढवणार नाही, लोकांपर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत तो बहुमत प्राप्त करू शकणार नाही आणि सत्तेवर येऊ शकणार नाही. त्याच्यासाठी त्याला एका विशिष्ट विचारसरणीने लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो. ज्याला बहुमत मिळालंय, खूप मतं प्राप्त केली आहेत, तो सत्तेवर येतो. आणि अल्पमतातील, म्हणजे ज्याला कमी मतं मिळालेली आहे, तो विरोधी पक्ष म्हणून कार्य करत असतो. राजकीय पक्ष, आत्ताच पूर्वीचा प्रश्न आपण घेतलेला आहे की जो राजकीय पक्ष सत्तेवर येतो तो सरकार आणि जनता यांच्या मधला दुवा म्हणून काम करतो आणि मग जनमताचा म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा त्याला प्रयत्न करत असतो, कारण पुन्हा पुढच्या वर्षी त्याला निवडून यायचं असतं आणि म्हणून तो उत्तमोत्तम कार्य करून जनतेचा पाठिंबा मिळवतो, जनतेविषयी आपलं मत चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. हीच राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये असतात. या पाठातील देखील अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण काही प्रश्न हे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे आपण या ग्रुप टेस्टच्या माध्यमातून या प्रश्नांचा विचार केलेला आहे. तरी देखील विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इतर प्रश्नांचा उत्तम प्रकारे सराव करा. प्रत्येक प्रश्नांची 4 किंवा 5 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण प्रश्नाचं उत्तर सलग न लिहिता मुद्द्यांमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. मुद्द्यांनुसार आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क मिळत असतात. दिलेल्या मुद्द्यांचा योग्य विचार करा आणि उत्तम प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.